नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ ज्योग्रॉफी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पडूस आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे बी ए भाग दोन सेमिस्टर चार ज्योग्राफी पेपर नंबर पाच ओश्नोग्रॉफी बी ए सेकंड सेमिस्टर फोर जॉग्राफी पेपर नंबर फाईव्ह ओश्नोग्रॉफी या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेणार आहोत आणि या अभ्यासक्रमाचा परिचय आपल्याला इंट्रोड्यूस फ्रॉम जून दोन टू थाउजंड नाईन्टीनपासून हा अभ्यासक्रम आपल्याला परिचित आहे जून दोन हजार एकोणीसपासून सिलेबस ऑफ ओशनोग्रॉफी सागरशास्त्राचा सा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस फ्रॉम जून टू थाउजंड नाईन्टीन या अभ्यासक्रमाची ओळख दोन हजार एकोणीसमध्ये प्रथम झालेली आहे या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो चार प्रकरण आहेत मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ सागर सागरशास्त्राचा परिचय मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन की सागराची असणारी गुणधर्म आणि गतिशीलता प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे मोडूल थर्ड ॲप्लायड ओश्नोग्रॉफी सागराची उपयोजिता किंवा समाज उपयोगी सागरशास्त्र शास्त्र ओश्नोग्रॉफी असं आपण या ठिकाणी भाषांतर करू शकतो की सागरशास्त्राची उपयोजिता मोडूल फर्स्ट प्रॅक्टिकल ज्योग्रॉफी प्रातेशिक भूगोल थेरी ओनली फक्त आपल्याला या ठिकाणी थेरीचा अभ्यासक्रम अपेक्षित आहे प्रॅक्टिकलमध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण करून पाहायचं नाही त्या आपल्याला दिलेला जो प्रॅक्टिकलचा भाग आहे त्याची फक्त थेरॉटिकल माहिती आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यावरतीच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील मग फर्स्ट मध्ये आपण पाहणार आहोत मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची ओळख याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ ओशनोग्रॉफी म्हणजे सागरशास्त्राची व्याख्या आपल्याला पाहिजे आहे नेचर ऑफ ओश्नोग्रॉफी सागरशास्त्राचं स्वरूप स्कोप ऑफ ओश्नोग्रॉफी सागरशास्त्राची व्याप्ती ब्रँचेस ऑफ ओश्नोग्रॉफी सागरशास्त्राच्या शाखा सिग्निफिकन्स ऑफ ओश्नोग्रॉफी सागरशास्त्राचं महत्व या गोष्टी आपल्याला टॉपिक नंबर फर्स्टमध्ये अभ्यासायचे मित्रांनो ह्या सागरशास्त्राची ओळख यामध्ये आपण तांत्रिक गोष्टी काय अभ्यासायच्या आहेत याचा आपण परिचय करून घेतलेला आहे मात्र मित्रांनो हा जो काही सागरशास्त्राचा अभ्यासक्रम आहे हा अलीकडच्या काळातच शिवाजी युनिव्हर्सिटीच्या भूगोल अभ्यासामुळे मंडळामध्ये किंवा भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला आहे याचं कारण की आपण पृथ्वी निवासी पृथ्वी वासी असं आपण म्हणा की पृथ्वी या उपग्रहावरती आपलं अस्तित्व आहे का अस्तित्व आहे तर पृथ्वीच्या सभोवताली असणारं पर्यावरण आणि या पर्यावरणाचाच भाग म्हणजे वातावरण आणि यामुळं ही पृथ्वी चैतन्यमय बनलेली आहे आणि असणाऱ्या या चैतन्यमय पृथ्वीचा आपल्याला परिचय होणं अत्यंत आवश्यक आहे या सजीव चैतन्यमय सजीवांना पोषक योग्य असणाऱ्या वातावरणानं युक्त असणारी ही जी काही वसुंधरा आहे पृथ्वी आहे या पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त मित्रांनो आपल्याला एकोणतीस टक्के भूभाग हा प्राणी वनस्पती आणि मानव यांच्यासाठी आहे तर उर्वरित एकाहत्तर टक्के भूभाग हा सागरानं व्यापलेला आहे म्हणजे सर्वात अधिक सागर आहे आणि इतर जी काही सजीव सृष्टी आहे त्याला अत्यंत अल्प अशी भूमी आहे याचा अर्थ निसर्गाची जी काही ही व्यवस्था आहे ही व्यवस्था परिपूर्ण नाही असा होत नाही आहे मित्रांनो निसर्गाची असणारी जी काही रचना असते ही रचना परिपूर्ण आहे या पृथ्वीला पोषक असं जे काही वातावरण किंवा पर्यावरण किंवा भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याची सर्व पाळामुळं त्याचं सर्व क्रेडिट या सागराला जातं जे एक्याहत्तर टक्के भूभाग किंवा भूमी ही सागरानं व्यापलेली आहे त्याला जातो आणि म्हणून या सागरशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज मानवाला वाटू लागली आणि मानवानं अधिक जिज्ञासेपोटी या सागरामध्ये उतरायचं ठरवलं आणि सागराचे मग त्यानं सफरी केल्या सागरातला हळूहळू हळू भाग परिचित करून घेतला या सर्व गोष्टी आपण सागरशास्त्राच्या जी काही इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी यामध्ये आपण पाहणार आहोत मग तज्ज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायच्या की सागरशास्त्र म्हणजे सागर आणि सागर सागर सागराशी संबंधित असणारी सजीव सृष्टी सागराशी संबंधित असणारी वनस्पती सागराशी संबंधित असणारा सागरथळ आणि इतर सागराच्या असणाऱ्या जे काही ऍक्टिव्हिटीज या सर्वांचा अभ्यास म्हणजे सागरशास्त्र होय अशा प्रकारच्या व्याख्येपासून आपण सागरशास्त्राचं स्वरूप नेमकं कसं आहे कसं हे स्वरूप बदलत गेलेलं आहे या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे याचबरोबर या प्रकरणामध्ये आपण व्याप्ती ज्याला आपण विषय सामग्री असं म्हणतो या विषय सामग्रीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणताही विषयाचं स्कोप म्हणजेच त्या विषयाची असणारी व्याप्ती त्या विषयाचं असणारं क्षेत्र विषयाची असणारी विषय सामग्री ही त्यामध्ये अभिप्रेत असते आणि आपल्यालाही या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि नेमकं हे सागरशास्त्राची व्याप्ती हे खूप अबाढव्य असलेली आपल्याला लक्षात मित्रांनो भूगोलशास्त्रामध्ये किंवा भूगोलामध्ये आपण जितकेही पेपर अभ्यासतो किंवा विषय अभ्यासतो त्यांची व्याप्ती ही खूप विशाल असलेली पाह आपण पाहिलेली आहे आणि याला सागरशास्त्रसुद्धा अपवाद नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे इतर अनेक भूगोलाच्या जे काही शाखा आहेत त्या शाखांच्या उपशाखा आहेत तशाच उपशा प्रकारच्या या सागरशास्त्राच्या सुद्धा काही उपशाखा का आहेत त्या उपशाखांचा परिचय आपण सागरशास्त्राची ओळख या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो या प्रकरणातला जो शेवटचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तो असा आहे की या सागरशास्त्राचं सागरशास्त्राच्या अभ्यासाचं किंवा सागरशास्त्राचं महत्व काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी जसं सुरुवातीला या प्रकरणाची ओळख करून देताना मी म्हणालो की संपूर्ण असणारी जी काही मानव आहे किंवा मा सजीव आहेत किंवा वनस्पती आहे यांना जी काही पोषक वातावरण आज किंवा चैतन्यमय असं पर्यावरण आज आपल्याला या प्रीतीवरती पाहायला मिळतं याचं संपूर्ण क्रेडिट किंवा श्रेय आपण म्हणूया या, या सागरशास्त्राला जातं किंवा सागराला जातं हे याचं महत्त्व आहे उदाहरणार्थ पहा की ही पृथ्वी जी आहे याला असणार जी काही एक घटक ज्याला आपण म्हणतो जल किंवा पाणी हा जो काही एकोणतीस टक्के भूभागावरती जे काही पाणी उपलब्ध आहे हे पाणी कुठून प्राप्त होतं तर या सागरापासूनच प्राप्त होत आणि यासाठी निसर्गानं एक परिपूर्ण अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे निसर्ग मी सुरुवातीलाही म्हणालो आणखीन की, की की निसर्गाची का जी काही व्यवस्था असते ही परिपूर्ण असते आपल्यासारखी अर्धी नसते आज आपण माणसाने एखादी गोष्ट बनवली तुमच्या हातातला स्मार्टफोन असेल तर तो आज असणारा हा स्मार्टफोन उद्या काय होतो तो कालबाह्य होतो उद्या तो, हो तो।, तो तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो जुना ठरतो तो, तो पाठीमागं पडतो याचं कारण मित्रांनो असणारं जी काही मानवाची जी काही बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये जी काही अपूर्णता आहे त्याच प्रतीक म्हणून मानवानं बनवलेल्या सर्व ज्या काही वस्तू असतात ह्या अपूर्ण असतात हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि निसर्गानं जे काही के निर्माण केलेलं आहे ते परिपूर्ण असतं मित्रांनो त्याच्यामध्ये एक तिळभर सुद्धा कोणत्याही प्रकारची कमतरता असत नाही जरी तुमच्या बुद्धीला म्हणजे मानवाच्या बुद्धीला काही गोष्टींची उकलच झालेली नसली तरीसुद्धा निसर्गातील सर्व गोष्टी निसर्गाच्यातील सर्व गोष्टी ह्या मानवाच्या आणि एकमेकांच्या किंवा निसर्गातील असणारे एकमेकांची जे एक, एक विविध असणारे घटक आहेत ह्या एकमेकांच्या उपयोगी येणाऱ्या असतात हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे हे या इंट्रोडक्शन ऑफ ओश्नोग्राफी सागरशास्त्राची ओळख याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि अशा प्रकारे एक आ, आ, ओड़िक, ओड़िक, ओड़िक सा, सा जी काही सिग्निफिकन्स ऑफ ओशनोग्राफी जी काही सागरशास्त्रातील ओळख ओळखमध्ये शेवटचं जे काही मुद्दा आहे याचं महत्त्व आपण पाहत असताना संपूर्ण पाणी पुरवठा हा कसा केला जातो निसर्गामार्फत केला जातो आणि तो करण्याची एक सिस्टीम पद्धत हे आपण पाहतो तो आणि ती पद्धत कोणती तर जलचक्र तर जलचक्राला सर्वात अधिक जो काही पाण्याचा पुरवठा होतो मित्रांनो तो सागरामधूनच होतो सागरामध्ये काय होतं पाण्याची वाफ होते वाफेचे ढग बनतात ढग हे वाऱ्यापासून वाहून नेले जातात आणि मग भूपृष्ठावरती त्या ढगांपासून सांद्रीभवन होतं वृष्टी होते मग रिमझिम पाऊस असेल मोठा पाऊस असेल गाऱ्यां गारांचा पाऊस असेल किंवा हिमस्वरूपातला पाऊस असेल त्याला आपण वृष्टी म्हणतो हा पाऊस पडतो आणि या एकोणतीस टक्के असणाऱ्या भूभागाची जी काही पाणी ही गरज भागते आणि त्याच्यावरती आधारित त्या ठिकाणी आपला प्राणी वनस्पती सूक्ष्म जीव किंवा हे चैतन्यमय पृथ्वी आपल्याला पाहायला मिळते हे एका सागरशास्त्राच्या असणाऱ्या जलपुरवठ्यामुळं किंवा त्या जलचक्राला जलपुरवठ्याचा जी काही पुरवठा होतो त्यामुळं हे शक्य झालेलं आहे अशा अनेक दृष्टिकोनातून आपण या प्रकरणामध्ये सागरशास्त्राचं महत्त्व आपण पाहणार आहोत पण यानंतर जो काही मित्रांनो दुसरं प्रकरण आहे या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी अभ्यासणार आहोत आणि त्या म्हणजे प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन म्हणजेच मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत की सागराचे असणारे जे काही गुणधर्म व गतिमानता आपल्याला अभ्यासायचे सागराचे कोणते कोणते गुणधर्म आपण अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत तर विशेषतः ओशियन टेम्परेचर म्हणजेच त्याला आपण सागर जलाचे तापमान असं म्हणणार आहोत आणि या मुद्द्यामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ओशियन टेम्परेचर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशनिक टेम्परेचर पहा या ठिकाणी आपण सागर जलाचं तापमान पाहणार आहोत आणि या सागर जलाच्या तापमानाचा अभ्यास करत असताना सागर जलाच्या तापमानावरती परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करणार उदाहरणार्थ अक्ष आपण जसं विषुवृत्तानुसार पासून जसं आपण काय केलं की ध्रुवाकडं गेलो दोन्ही बाजूला उत्तर ध्रुवाकडं किंवा दक्षिण ध्रुवाकडं तर सागर जलाचं तापमान या दोन्ही ध्रुवाकडे जात असताना आपल्याला घटलेलं पाहायला मिळतं म्हणजेच अक्षवृत्त हा सागर जलावरती परिणाम करणारा घटक आहे अशा प्रकारचे सर्व असणारे जे काही नैसर्गिक घटक आहेत जे सागर जलाच्या तापमानावरती परिणाम करतात त्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी मित्रांनो करायचा आहे आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशनिक टेम्परेचर म्हणजे सागर जलाचं जे काही तापमान आहे या तापमानाचं वितरण आपल्याला पाहायचं आहे की कुठं जसं आडवं वितरण जर आपण पाहायचं म्हटलं तर कसं आपल्याला आडवं वितरण पाहायला मिळेल उदाहरणार्थ आपण आत्ताच पाहिलं की विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडं आपण जसजसं जाऊ तस तसं त्या ठिकाणी आपल्याला सागर जलाचं तापमान कमी कमी होत गेलेलं पाहायला मिळतात आणि त्यानुसार आपल्याला सागरजलाच्या तापमानाचं वितरण स्पष्ट करता येतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विषुवृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये सागर जलाचं तापमान हे सर्वाधिक पाहायला मिळेल समशीतोष्ण कटिबंधामध्ये कटिबंधामध्ये सागरजलाचं तापमान हे मध्यम पाहायला मिळेल तर अशीत कटिबंधामध्ये सागरजलाचं तापमान हे अत्यंत शीत किंवा अत्यंत कमी पाहायला मिळेल हे सर्वसाधारण ओशनिक टेम्परेचरचं वितरण आहे आडवं वितरण याला आपण म्हणू शकतो सर्वसाधारण म्हटलेलं आहे कारण इतरही अनेक घटक असतात की त्या घटकांच्यामुळं सागर जलाच्या तापमानामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळत असते या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत ही सागर जलाच्या तापमानाचं हे पहिलं गुणधर्म किंवा आपण तापमान आपण पाहणार आहोत याच्यानंतर आपण दुसरा गुणधर्म जो पाहणार आहोत मित्रांनो तो गुणधर्म आहे की सलायनिटी ऑफ ओशियन सलायनिटी ऑफ ओशियन म्हणजेच सागराची क्षारता आता सागराच्या क्षारतेमध्ये आपण काय पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन on... ओ ऑन ओशनिक सलायनिटी पहा म्हणजेच सागरी क्षारतेवरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत मग आताच आपण एक सागर जलाच्या तापमानासंदर्भात मी एक घटक सांगितला होता की अक्षवृत्त तोच घटक या ठिकाणी घेतला तर ज्या ठिकाणी आपल्याला सूर्याची उष्णता अधिक तापमान अधिक मद्दे त्या क्षेत्रामध्ये सागर जलाच्या पाण्याचं किंवा सागर जलाचं म्हणूया बाष्पीभवन अधिक होऊन त्या ठिकाणी त्या पाण्यामधील सलायनिटी म्हणजेच क्षारता ज्याला आपण म्हणतो ती क्षारता वाढणार आहे सलायनिटी आपण त्या ठिकाणी पाहायला मिळते ही कशी असते क्षारता अधिक असते आणि म्हणजेच त्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण दुसऱ्या शब्दामध्ये मिठाचं प्रमाण अधिक असेल अधिक बाष्पीवन असणाऱ्या ठिकाणी आणि मग ते पाणी अधिक खरट आपल्याला पाहायला मिळेल तर या क्षारतेचं म्हणजे क्षारांचं क्षारता म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे क्षारता म्हणजे सागर जलामध्ये उपलब्ध असणारं क्षारांचं प्रमाण म्हणजे क्षारता तर ह्या गोष्टीवरती आ, प्रकारे आ, अशा प्रकारे अक्षवृत्ताचा परिणाम आपला होतो आणि मग आपण असं म्हणू शकतो की अक्षवृत्तानुसार की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सागरजलाची क्षारता अधिक असते तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये सागरजलाची क्षारता मध्यम असते तर शीतकटिबंधामध्ये सागरजलाची क्षारता अत्यंतच कमी असते अशा प्रकारे आपण सागरजलाच्या क्षारतेचं जे काही वितरण वितरण आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल वितरण असं म्हणतो हॉरिझॉन्टल पहा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं वितरण अक्षरवृत्तानुसार वितरण क्षिती समांतर वितरण असं त्याला अर्थ आहे आपण किंवा त्याला पर्यायी शब्द आहेत हे आपण या ठिकाणी माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ज्याला हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशनिक सलायनिटी असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे की सागर जलाच्या क्षारतेचं आडवं वितरण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये असं आपण त्याला म्हणू शकतो हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे म्हणजे हे झाल्या सागराचे गुणधर्म आणखीन एक सागराचा गुणधर्म आहे ज्याला ओशन करंट्स असं म्हणतं की ओशन करंट्स म्हणजे काय सागरी प्रवाह हो। सागरामध्ये प्रवाह असतात आता हे प्रवाह दिसणार कसे हाही प्रश्न आहे वरून जर आपण पाहिलं तर सहजतेनं आपल्याला सामान्य जल आणि सागरी प्रवाह हो, हे ओळखणं अवघड जातं परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण या सागर जलामध्ये प्रवास करत असतो तेव्हा एखादा प्रवाह लागतो तेव्हा ते प्रवाहाचं ते ते पाणी असं आडव्या दिशेत जात असेल आणि आपण उभ्या दिशेत असा प्रवास करत असलो तर काय होईल की हे आडव्या दिशेत चाललेलं पाणी जे आहे हे आपल्याला उभ्या दिशेत आपण प्रवास करत असताना असं आपल्याला आडवट ढकलेल खेचेल मग आपल्या लक्षात येईल की हा या ठिकाणी आडवा सागर प्रवाह आहे किंवा आपल्याला आडवा असा सागर प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर अशा प्रकारे आपण सागरामधील जे काही प्रवाह असतात हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण उतरल्यानंतरच आपल्याला हे सागर प्रवाह हो कळतात अन्यथा आपल्याला सागर प्रवाह हो कळत नाहीत मित्रांनो हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि मग या ओशन करंट्समध्ये म्हणजे सागरी प्रवाहामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर पहिला महत्वपूर्ण अभ्यास करायचा आहे तो अभ्यास म्हणजे मित्रांनो की या ठिकाणी जे काही सागरी प्रवाह आहेत याच प्रवाहांचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ ओशन करंट्स या सागरी प्रवाहाचे कोणते कोणते प्रकार आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे उदाहरणार्थ पहा की आपण दोन प्रकारचे प्रवाह की सागरी प्रवाह हो, शीत सागरी प्रवाह हो, असे दोन प्रकार पडतात यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये टाईप्स ऑफ ओशियन ओशनिक करंट्स नंतर रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स फॉर ओरिजिन ऑफ ओशन करंट्स हाही मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे म्हणजे काय की मित्रांनो की या ठिकाणी हे जे काही सागरी प्रवाह निर्माण झालेले आहेत या सागरी प्रवाह निर्माण होण्याच्या पाठीमाग किंवा याची ओरिजिन म्हणजे काय उत्पत्ती होण्याच्या पाठीमागं कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे थोडक्यात दुसऱ्या शब्दात असं म्हणूया की सागरी प्रवाह निर्मितीच्या पाठीमागचे घटक कोणते त्या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स फॉर ओरिजिन ऑफ ओशन करंट्स मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि करंट्स करंट्समध्ये जो काही कर शेवटचा मुद्दा आहे तो कोणता आहे का की अँड म्हणलेला आहे ओशन करंट्स ऑफ द पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागर किंवा आपण त्याला आर्किटिक महासागर अशा प्रकारे जे काही महासागर आहेत प्रमुख चार महासागर आहेत या चार महासागरांच्यामध्ये असणारे जे काही सागरी प्रवाह आहेत हे सागरी प्रवाह आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत उदाहरणार्थ पॅसिफिक महासागरामधील सागरी प्रवाह अटलांटिक महासागरामधील सागरी प्रवाह हिंदी महासागरातील सागरी प्रवाह प्रवाह आणि आर्किटिक महासागरामधील सागरी प्रवाह हो, आपल्याला अभ्यासायचे आहेत अशा प्रकारे या प्रकरणामध्ये जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे ते या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि या प्रकरणाच्या नावाकडे एकदा आपण जाऊया आणि मग पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे हे समजून घेऊया या प्रकरणाचं नाव होतं मित्रांनो प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन म्हणजे सागराचे गुणधर्म कोणते कोणते गुणधर्म सागराजलाचं असणारं तापमान सागर जलाचं असणारे क्षारता सागरामध्ये असणारे प्रवाह हे सगळे गुणधर्म आहेत आणि डायनॅमिक्स डायनॅमिक्स म्हणजेच गतिमानता की जी काही प्रवाह आहेत हा गतिमानता असले सागरी प्रवाह हे गतिमानताचं एक उदाहरण आहे इतरही लाटा हे सागरी गतिमानतेचं उदाहरण आहे हे उदाहरण आणि ही सर्व जी काही गतिमानता आहे सागराची मित्रांनो ही गतिमानता सागर जलाच्या तापमानामुळं प्राप्त होते सागर जलाच्या क्षारतेमुळं प्राप्त होते म्हणजे सागराचे असणारे जे काही गुणधर्म आहेत या गुणधर्मावरती आधारित सागर जलाची गतिमानता अवलंबून आहे असं म्हटलं तर चालेल अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला या प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन म्हणजे सागरा सागराची असणारे गुणधर्म आणि गतिमानता यामध्ये आपल्याला करावयाचं आहे पा आणि यानंतर प्रकरण क्रमांक तीन मोडील नंबर थ्री ॲप्लायड ओशनोग्राफी हा भाग जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो हे प्रकरण जरी छोटंसं असलं तरीसुद्धा यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला लपलेल्या आहेत पहिली महत्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे की या हा जो काही सागरशास्त्र आहे हे सागरशास्त्रचं महत्त्व किंवा या सागरशास्त्राचं असणार जे काही समाजाला उपयोग म्हणून त्याला मराठीमध्ये नाव दिले आहे सागराची उपयोजिता कुणाला उपयोजिता मानवाला उपयोजिता असं आपण म्हणूया किंवा मानवाला उपयोग काय उपयोग या सर्व गोष्टी या प्रकरणातील या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत मग त्यामधील पहिला मुद्दा आहे ओशियन ऑर मरान डिपॉझिट्स म्हणजेच आपण त्याला सागरी निक्षेप असं म्हणू शकतो आता तुम्हाला निक्षेप म्हणल्यानंतर काय असा प्रश्न निर्माण झाला असेल निक्षेप म्हणजे सागरामध्ये असणारे घटक मग ती माती असेल खनिज असतील किंवा विविध असणारे मूलद्रव्य असतील ही सर्व सागर तळाशी असतात याला आपण गाळ म्हटलं तरी चालेल पण त्या गाळामध्ये विविध घटक असतात हे गाळ म्हणजेच निक्षेप यालाच इंग्लिशमध्ये मारायण डिपॉझिट्स असं म्हटलेलं आहे डिपॉझिट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कॉमर्स टर्मकडं आपण आपलं चित्त जाऊ देऊ नका हे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की सागराशी संबंधित डिपॉजिट सागरी निक्षेप म्हणजे सागरी गाळ मग या गाळाचं किंवा या निक्षेपाचं सोर्स कुठून हा निक्षेप तयार होतो ये हे आपल्याला अभ्यासायचं आहे तर याचा जो काही सोर्सेस आहेत हे सोर्सेस आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं अँड क्लासिफिकेशन म्हणजे या सागरी डिपॉझिट्स किंवा सागरी सॉरी मराईन डिपॉझिट्स ज्याला आपण सागरी निक्षेप या निक्षेपाचं आपल्याला काय करायचं आहे वर्गीकरण करायचं आहे किंवा क्लासिफिकेशन या ठिकाणी करायचं आहे किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर आहे पहा ओशन रिसोर्सेस म्हणजेच या सागरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जी काही रिसोर्स आहेत म्हणजे साधन संपत्ती आहे हे आपल्याला पाहिजे तर इथं आपण बायोटिक रिसोर्स म्हणजे जैविक साधन संपत्ती मिनरल रिसोर्सेस म्हणजे खनिज साधन संपत्ती अँड एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच आपल्याला ऊर्जा साधन संपत्ती सागरातील ऊर्जा साधन संपत्ती या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे ओशियन पोल्युशन्स म्हणजेच आपण सागरी असणारं जे काही प्रदूषण आहे ह्या प्रदूषणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या प्रदूषणाची असणारी कारणं या प्रदूषणाची असणारी जी काही इफेक्ट्स म्हणजे परिणाम आणि या प्रदू प्रदूषणाची असणारी जी काही मेजरमेंट्स म्हणजेच काय मोजमाप आपल्याला अभ्यासायची आहेत मित्रांनो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्या या प्रकरण क्रमांक तीनमध्ये आपल्याला करायचा आहे आणि प्रकरण क्रमांक जे चार आहे मोड्यूल फॉर प्रॅक्टिकल थेरी ओन्ली म्हणजेच प्रकरण क्रमांक चार प्रात्यक्षिक आपल्याला पाहायचं आहे आणि फक्त ज्याला आपण थेरी म्हणजेच आपण त्याला म्हणूया की फक्त आपल्याला विस्तृत किंवा वर्णनात्मक माहिती आपल्याला अभ्यासायची आहे मग कशाच्या संदर्भात आपल्याला वर्णनात्मक अभ्यास करायचा आहे प्रात्यक्षिकातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत हायड्रोग्राफिक कर्व हा अर्थात मिस्ट मित्रांनो हायड्रोग्राफिक कर्व असा याचा याच्यामध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे हा हिस्पोग्राफिक कर्व हिस्पो आहे हिस्पोग्राफिक कर्व या स्पेलिंगमध्ये आपण काय स्पेलिंग याचं एच वाय पी एस ओ जी आर ए पी एच आय सी हिस्पोग्राफिक कर या ठिकाणी थोडीशी दुरुस्ती आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय हा हायड्रोग्राफिक असा शब्द झालेला आहे कर्व तर हा हायड्रोग्राफिक कर्व नसून हिस्पोग्राफिक कर्व इज अ स्पेलिंग पुन्हा मी एकदा सांगतोय दुसऱ्यांदा एच वाय पी एस ओ जी आर ए पी एच आय सी हिस्पोग्राफिक कर्व आपल्याला अभ्यासायचं आहे म्हणजेच क्षेत्रोन्नती अलेख आपल्याला अभ्यासायचं आहे दुसरा आहे रोज आता बिंड रोज, रोज म्हणजे काय तर बिंड रोज म्हणजेच आपण या ठिकाणी वातपुष्प असं मराठीमध्ये अभ्यास करणार आहोत वातपुष्प तर तिसरं आहे पहा आयसोसलायनिटी आता आयसोसलायनिटी म्हणजे काय तर आयसोसलायनिटीचा मित्रांनो अर्थ होतो तो म्हणजे समक्षार रेषा आणि शेवटी आपल्याला पाहायचा आहे आयसोथर्म्स आयसोथर्म्स म्हणजे समताप रेषा या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर पहिला हायड्रोग्राफिक कर्व नसून तो हिस्पोग्राफिक कर्व आहे हिस्पोग्राफिक कर्व म्हणजेच क्षेत्रोन्नती आलेख हा क्षेत्रोन्नती आलेख मित्रांनो भूमी आणि पाणी याच्या वितरणा संदर्भातला हा आलेख आहे हा आपण त्यावेळेस पाहूया आणि वात पुष्प ज्याला बिन रोज आपण म्हणलं इंग्लिशमध्ये म्हणतो तो वाऱ्यांची वर्षभर वारं कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतो या संदर्भातली माहिती आपण विंड रोज किंवा वात पुष्पमध्ये पाहणार आहोत तर आपण आयसोसलायनिटीज म्हणजेच समक्षार रेषा म्हणजेच आपल्याला क्षारता दर्शवणारी जी काही रेषा आहेत किंवा रेषा असतात त्या रेषांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे त्यावरून आपल्याला सागर जलाच्या क्षारतेचा अंदाज येणार आहे आणि आयसोथर्स म्हणजेच समताप रेषा सागर जलाच्या तापमाना तापमान दर्शवणारी जी काही रेषा आहे याचा अभ्यास आपल्याला आयसो थर्म्समध्ये करायचा आहे समताप रेषा यामध्ये आपण करणार आहोत यांची व्याख्या यांचा असणारा उपयोग यांचा असणारं महत्त्व या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि हा सर्व प्रॅक्टिकलचा जो काही भाग आहे हा मित्रांनो सागरशास्त्राशी संबंधित आहे असंही तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल याचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये मित्रांनो करायचा आहे आणि यानंतर आपण शेवट ती तो म्हणजे महत्त्वपूर्ण भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेचर ऑफ क्वेश्चन पेपर जेव्हा या अभ्यासक्रमाची निर्मिती झाली तेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपरचं जे काही स्वरूप होतं ते चार प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार होते आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन टेन क्वेश्चन्स मार्क्स टेन म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न दहा प्रश्न विचारले जातील दहा मार्क्स क्वेश्चन सेकंड शॉर्ट अँसर क्वेश्चन फोर आउट ऑफ सिक्स मार्क्स ट्वेंटी म्हणजेच मित्रांनो प्रश्न दुसरा हा आपल्याला लघुत्तरी प्रश्न किंवा ज्याला टीपा लिहा अशा प्रकारचा प्रश्न लिहायचा आहे आणि तो सहा प्रश्न सहा टिपा विचारले जातील पैकी चार टिपा आपल्याला चा, लिहायच्या आहेत प्रत्येक टिपेला पाच मार्क्स असतील आणि एकूण या दुसऱ्या प्रश्नाला वीस मार्क्स असतील प्रश्न तिसरा जो आहे हा डिटेल आन्सर टाईप क्वेश्चन म्हणजेच दीर्घोत्तरी प्रश्न आहे या ठिकाणी दोन पैकी एक प्रश्न लिहायचा आहे आणि याला आपल्याला टेन मार्क्स आहेत म्हणजे दहा मार्क्स आहेत हा, हा प्रश्न तिसरा झाला आणि क्वेश्चन नंबर फोर डिटेल आंसर टाईप क्वेश्चन वन आउट ऑफ टू मार्क्स टेन म्हणजेच मित्रांनो हा सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न आहे यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील दोन पैकी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि त्याला दहा मार्क्स आहेत अशा प्रकारे या प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला पन्नास मार्क्स आहेत आणि हे पन्नास मार्क्स आपल्याला चार प्रश्नामध्ये विभागलेले आहेत अशा प्रकारचं स्वरूप अभ्यास मंडळानं आपल्याला या पेपरचं सांगितलेलं आहे परंतु सध्याच्या महामारीच्या काळामध्ये जर आपली एक्झाम ही ऑनलाईन झाली तर ऑनलाईन होण्याची अधिक शक्यता मित्रांनो आहे झाली तर आपल्याला ऑर दिलेला आहे खाली मल्टिपल चॉईस क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स फिफ्टी मार्क्स म्हणजेच आपल्याला बहुपर्यायी पंचवीस प्रश्नची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि ती पन्नास मार्क्ससाठी असेल म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला आपल्या दोन मार्क्स असतील अशा प्रकारची परीक्षा आपली होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जी काही बहुपर्यायी प परीक्षा असते किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तेव्हा आपण अधिक चांगली तयारी करावी लागते तरच आपल्याला अधिक चांगलं यश येतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीपासूनच सतर्क राहून चांगल्या प्रकारे याची सुरुवात करायची आहे अभ्यासाची सुरुवात करायची आहे क्वेश्चन बँक बनवायचे आहे आणि अधिक चांगले गुण आपण मित्रांनो मिळवायचे आहेत तेव्हा हा या संपूर्ण सागरशास्त्राच्या अभ्यासक्रमाची ओळख मी आपल्याला करून दिलेली आहे आणि हा पेपर पूर्ण समाज उपयोगी आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अत्यंत इंटरेस्टिंग आहे आपण सुद्धा या पेपरच्या अभ्यासामध्ये उत्साह इंटरेस्ट दाखवा आणि आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घाला अशी अपेक्षा को।